हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजची रेसिपी आपली, तुम्ही आयुर्वेदिक काढा पण बोलू शकता किंवा हर्बल ग्रीन टी पण बोलू शकता. ही रेसिपी आमचे डॉक्टर रवींद्र गिरी गोसावी नारेंगाव येथे असतात, ते त्यांनी ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही ही नक्की रेसिपी पूर्ण बघा. व्हिटॅमिन सी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी हा काढा फार उपयोगाचा आहे. ह्याने तुमची इम्युनिटी बूस्ट होणार, रोगप्रतिकार शक्ती वाढणार. आणि लिंबाची कव्हर आहे ना टर्फल, ते याच्यामध्ये असं बुडवायचं. याच्या बाजूला एक ऑइल असते, लेमन ऑइल, त्याचा एक मस्त अरोमा येतो. गवती चहा घ्यायचा, त्याला कुछ करायचं चांगलं. हे सोप, तुळशीचे पानं, तुळस, हळद, मिरे, दालचिनी, सैंधव मीठ आणि ग्रीन टी, लिंबू, अद्रक. हळद, दालचिनी, सैंधव, अतिशय छान पद्धतीने आपला काढा तयार झालेला आहे. हा सेंद्रिय गुळ लक्षात ठेवा, या काड्यामध्ये, या चहामध्ये फक्त गुळ टाकायचा. आपल्याकडे चमचा नाही सध्या. आणखी थोडासा आपण याच्यात गवती चहा टाकला पाहिजे. चहा आता तयार झालेला आहे आयुर्वेदिक. आता फक्त याच्यामध्ये लिंबू टाकावा लागेल आपल्याला. लिंबू चिरताना अशा पद्धतीनं चिरायचं, कापायचं, की त्याचं बी राहिलं नाही पाहिजे. बी इकडे गेलं, इकडे बी नाही आहे. ऑलरेडी इथे अतिशय छान. बस खाली खाली बस खाली बस खाली बस बस खाली आणखी तू पण मागत थोडंसं. हां, कॅमेरा वाकडं नको करू, कॅमेरा सरळ, कॅमेरा सरळ. ते बघ, हे ग्लास आहे ना, असा नाही करायचा. आहे ना असं, असं सरळ खाली. ग्लास असा असा नाही करायचा, सरळ खाली. हां, जा खाली, जा खाली. येतो का फक्त आता एवढंच घे. अतिशय चांगला चहा तयार झाला, कलर आला याला. देव श्री गणेश, काय झालेलं आहे की त्याला विस्तो असा सेंटरला लागला पाहिजे. एक नंबर चहा. तुम्ही जो गॅसवर करता कुठलाही चहा अन्नपदार्थ, त्याची टेस्ट आणि या चुलीवर बनवलेल्या खाद्यपदार्थाची टेस्ट, याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. तुम्ही कधी असा चहा पिऊन बघा, मग तुम्हाला कळेल.
व्हिटॅमिन सी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी हा काढा फार उपयोगाचा आहे. ह्यानं तुमची इम्युनिटी बूस्ट होणार, रोगप्रतिकारशक्ती वाढणार. आणि लिंबाची कव्हर आहे ना टर्फल, ते याच्यामध्ये असं बुडवायचं. याच्या बाजूला एक ऑइल असते लेमन ऑइल, त्याचा एक मस्त ॲरोमा येतो. चालू आहे, हा आपला काढा तयार झालेला आहे. एक नंबर, मी टेस्ट करतो. आहा, एक नंबर, अतिशय छान. आईची शूटिंग होती. निसर्गाच्या सान्निध्यात आयुर्वेदिक चहा. आहा, जय गुरुदेव.